गाइस हे काय माहिती आहे का, आज पाणी कपात आहे। हाय सांता क्लॉज, बुक्ती खाली। सॉरी, काय झालं? पाणी गेलंय। कुठे? पाणी येत नाहीये। अरे बापरे, म्हणजे नळ परत लिकेज झाला? बेसिकली लिकेज असतं ना तेव्हा गळती होते। इथे पाणी गेलंय रे। हो, म्हणजे काल सोसायटीच्या बोर्डवर जे लिहिलं होतं ते बरोबर होतं, ते खरं होतं की आज पाणी येणार नाही। म्हणजे तू नोटीस वाचली होतीस? मग सांगितलं का नाहीस? कारण मला वाटलं त्यांनी सुविचाराच्या ऐवजी ती सूचना लिहिलेली आहे। रिकामा बोर्ड कसा ठेवायचा ना? बे तू वेडा काय? अरे सुविचाराच्या जागी असं कोण लिहित? नाहीतर काय? बरं, आता मी भांड्यांना साबण लावून ठेवलं, त्याचं काय करू? अरे भांड्यांचं सोड, माझ्या तोंडाला फेस आला, मी काय करू? राहुल कुठे? अरे मी आत आहे, ऐन वेळी पाणी गेलंय, आता मी काय करू? घ्या। मला खरंच वाटलं मुलांनी मस्करी केली आहे। आय एम सो सॉरी। सॉरी सॉरी बोलून काय होणार रे? एक मिनिट, बाहेर कसा आला रे? ते आत गरम पाणी होतं ना, त्याने ते मी माझ्या आंघोळीसाठी काढलं होतं। सिरियसली? जाऊ एवढं गरम पाणी पहिल्यांदा फुंकर मारून मारून ना हे सगळे ना याच्यामुळे झाले। झालं माझ्यामुळे, मग आता काय करणार आहे? काय करायचं, काय काय करायचं? तू बघ, तू घर मालक आहेस। एक मिनिट, आता कोणी मध्ये बोलायचं? आता कोणी मध्ये बोलायचं नाही। काय म्हणाला तू? तू घर मालक आहेस। वा रे वा, आता बरोबर प्रॉब्लेम आला। तू घर मालक आहे, इतर वेळी नाही बोलत तू घर मालक आहे। दिवसभर आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी पाणी लागणार आहे गाईज, आपण पाण्याचा बंदोबस्त करूया। डोंट वरी, माझ्याकडे एक आयडिया आहे। काय? थोबडं पटकन बोल। फॉलो मी, फॉलो मी, फॉलो मी, फॉलो मी, या या या, बसा बसा बसा। ऐका, मी काय म्हणतो, आपण काय करूया ना, आपण वॉटर सप्लायर्सला फोन लावूया आणि पाणी मागू। नाही नाही, त्यापेक्षा सोसायटीच्या सेक्रेटरीला कॉल कर। मी पाणी येणार नाहीये त्याला माहित असणार, त्याने कितीतरी सोय केली असेल ना। ते कसली सोय करणार आहेत, नेमके अशा वेळी ते गायब होतात। ते आपले दुर्बिणी काकू आहेत बघ, त्यांचा नवरा सोसायटीचा सेक्रेटरी। ओके, काही होत नाही, लावतो लावतो। स्पीकर वर टाक। हॅलो काका, आवाज येत नाहीये। आधी हॅलो तरी म्हणा। आवाज येत नाहीये, पाणी गेले ना। आवाज येत नाहीये, व्यवस्था काकी ठेवतो। काका टाटा। काय डेंजर आहे बे? साधा डेंजर नाही, खूप डेंजर आहे, म्हणून म्हणतोय वॉटर सप्लायर्सला फोन लाव आणि पाणी मागव। आणि जेवणाचं पण ठरवूया यार। ऑर्डर करूया। आपण प्लेट धुवायला पाणी लागेल, आपण ऑर्डर करू। हात धुवायला पाणी लागणार, चमचे ऑर्डर करू, ते पण धुवावे लागणार। अरे प्लास्टिकचे चमचे ऑर्डर करू रे। हो भाई, लक्षात येते का, सगळ्या गोष्टींसाठी पाणी लागत। मी पाणी घेऊन या, पटकन जेवण ऑर्डर करतो। लवकर कर, खूप भूक लागली आहे। भी करता पापड, पापड पापड पण ऍड कर। राहुल, आपल्या चमच्याने खायचं ठरलं होतं ना, तेही प्लास्टिकच्या। मग चिकनचा रस्सा आणि भाकरी का मागवली अशी तू? गेले दोन दिवस आपण राईसच खातो यार, पण थोडं चेंज। यो यो चिकन रस्सा। नाही खाणं मुद्दा नाहीये, हे जर तिखट असेल आणि सतत पाणी प्यावं लागलं ना तर तू आहे आणि मी आहे। कोणी? अरे सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज आलाय, संध्याकाळी पाणी येणार आहे। चलो इसी बात पर चिकन पार्टी। हाँ, चीयर्स। खाना भी चीयर्स।
सगळं पाणी भरून झालेलं आहे. काय दमायला झालं यार. गाईज हे काय माहितीये का, आज पाणी कपात आहे. नाही आवडलं मी बघतो. नाही विनोदाचा दर्जा पाहता तूच बघायला. काकू 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 अथर्व, अरे मी झोपूनच राहिले, पाणी भरायचंच राहून गेलो बघ. काकू संध्याकाळी 8 वाजता पाणी आलंय, झोपून राहिले काय करण देत आहे. अगं डोळा लागला ग. काकू वाक्य बदललंय, फक्त अर्थ दोन्हीचा सेमच आहे. विनोदी हाता सगळे बरं ते जाऊ दे. पाणी आहे का? नाही काकू. पाण्याला नाही नसतं म्हणायचं रे. तुम्हाला नाही बोलतोय. परत विनोद आले मी. काकू काकू ओ काकू. पाणी गेल्यावर अशीच तुमची तारामळ होते का? जर तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. त्याच्याला आमच्या युट्यूब चॅनलला नाव आहे एव्हरेस्ट हास्य मराठी.